हिंगणघाट विधानसभेमधल्या नागरी आणखी हिंगणघाट रोडवर आलो आहोत. नागरी हिंगणघाट रोडची जे अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे, जे रोड प्रगतीपथावर आहे पण गेल्या अनेक महिन्यापासून काम रडकडलेलं आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहे, शेतकरी फवारणी करून आले त्यांचं. मला सांगा दादा, तुम्ही शेतकरी आहे, आता फवारणी करून आली, हा रोड बहुत खूप म्हणजे दयनीय अवस्थेत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे का, लवकर लवकर झाला पाहिजे बा रोड. तर हे आमदार म्हणजे येऊन पाहतच नाही, पण ह्या रोड कसा होणार? काय अपेक्षा होती आमदाराकडून, काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा काही नाही, फक्त रोड पहिलं झाला पाहिजे बा. रोड झाला पाहिजे, झाला पाहिजे रोड. तुम्हाला शेतात जाताना हे फवारणी घेऊन चालले एवढं मोठं, तुम्हाला त्रास नाही होत? त्रास होऊन राहिलास ना. शाळेकरी मुलांचाही जो आहे प्रवास बंद झालेला आहे असं म्हणण्यात येते. हो, आता पिपळगाव कोण चालू आहे, इकून जायचा त्रासच आहे ना पाण्या पावसाचा. एकूणच आपण हिंगणघाट येथील नागरी हिंगणघाट या रोडवर आलो आहोत. नागरी हिंगणघाट रोडची जे रोडची अवस्था आहे, जे रोड प्रगतीपथावर आहे, दयनीय अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांचा मोठा आता हंगाम सुरू आहे, पण या हंगामातसुद्धा शेतकरी या रोडनी जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गाड्यांनी जाता येत नाही. शेतकऱ्यांना जे पंप आहे किंवा औषधी जे आपल्या शेतात मारायचे आहे त्यावेळेसही मोठा त्रास होत आहे. अनेक छोटे मोठे अपघातही इथे होत आहे. एकूणच आपण जो विचार केला, शाळेकरी मुलांच्या ज्या बसेस होत्या या इकडून जाणाऱ्या किंवा या खेडे भागातून जे शाळेकरी मुले होते, शाळेकरी मुलं जे हिंगणघाटला जे शिक्षणासाठी जाते त्यांचा प्रवाससुद्धा बंद झाला आहे. एकूणच जनप्रतिनिधी किंवा प्रशासन यांचं डोळेधोकपणा ह्या रोडवर दिसत आहे.